मध्ये एक परिषद भरली होती अनेक देशातून अनेक विद्वान आले होते आणि भारतातून बाबासाहेब महात्मा गांधी जीना हे सुद्धा गेले होते आणि बाबासाहेब हे सर्व जाताना त्यांची सर्वी तिथं राहण्यासाठी रूम देखील होतं प्रत्येकाला प्रत्येक विद्वाना आणि ही सर्वी व्यवस्था करण्यासाठी एक तिथं कारखून होता त्यांची व्यवस्था करण्यासाठी त्यांना त्याला पारेकरी ठेवला होता मग रात्रीचं बारा वाजलं होतं आणि तो शेवक प्रत्येकाच्या रूमवर गेला आणि रूमवर जाऊन म्हणाला बघितलं तर सर्व विद्वान झोपलेलं होतं आणि नंतर एक फक्त रूमवर लाईट लागलेली होती तर बघतो तर बाबासाहेबांचा रूम आहे त्याला वाटलं काय अडचण आहे इथं म्हणून तो दरवाजा ठोकला दरवाजा ठोकला आणि विचारले तर बाबासाहेब बाहेर बाहेर आले बाबासाहेब म्हणतात बाबासाहेब विचारतात काय अडचण आहे ते बाबासाहेब म्हणाले काय अडचण नाही तर हे सर्व विद्वान झोपलेले आहेत तर तुम्ही काय नाही झोपलेत तर बाबासाहेब म्हणतात माझा समाज सारा झोपलेला आहे मला झोपून चालणार नाही माझा समाज झोपलेला आहे आणि ते कवी कविवर माझ्या काय गाणं पूर्ण पाठांतर नाही आहे पण ते कवीवर्य आपल्या गाण्यातून म्हणत आहेत आम्ही त्यावेळी गाणी गायचो त्यावेळी ते कवीवर्य सुंदर मला गाणं आवडलं ते गाण्याची रचना पण भारी होती ते कवीवर्य आपल्या गाण्यातून म्हणतायत जीना गांधी झोपली औजीना गांधी झोपले कारण त्यांचा समाज आहे जागा 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 समाज माझा झोपला आहे मी आंबेडकर झोप कसा सांगा समाज माझा झोपला आहे मी आंबेडकर झोप कसा सांगा जनतेने माझ्यावर विश्वास टाकला जनतेने माझ्यावर विश्वास टाकला दलितांचा नेता सा दिला मला दाखला दलितांचा नेता सा दिला मला दाखला बेमान त्यांच्याशी करणार नाही बदनाम त्यांचा मी होणार नाही त्यासाठी आलो मी इंग्लंडच्या भागा भागा समाज माझा झोपला आहे मी आंबेडकर झोप कसा सांगा समाज माझा झोपला आहे मी आंबेडकर झोप कसा सांगा